भारतीय महिलांनी जागतिक अशी भरारी घेतली आहे आणि त्यामुळे भारतातल्या महिला या कुठे मागे आहेत, महिला दिनाच्या दिवशी आता त्यांच्या विकासासंदर्भात चर्चा करायला हवी अशी वेळ उरलेली नाही. आजही एक वर्ग आहे ज्याला खरंच मदतीची गरज आहे, मात्र अनेक अशा सक्सेस स्टोरीज आहेत ज्या आपल्याला इन्स्पायर करतात, आपल्याला पुढं नेण्यासाठी म्हणून संधी कशी शोधायची हे सांगतात. आणि त्यातलंच एक नाव म्हणजे मयुरी कांगो. आता मयुरी कांगो हे नाव घेतल्यावर तुम्हाला बॉलिवूडमधले चित्रपट आठवतील, साधारण माझ्या पिढीतले जे आहेत त्यांना मग ते घर से निकलते ही सारखं गाणं आठवेल. पण त्या पलीकडे जाऊन मयुरी कांगो यांनी स्वतःची एक ओळख तयार केली आहे आणि तीच ओळख आज आपण थोडी उलगडून पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी म्हणून थेटपणे आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत मयुरी कांगो. मयुरी कांगोजी, खूप खूप स्वागत आपलं झी 24 तासमध्ये. थँक्यू. गुगलच्या इंडिया इंडस्ट्री हेड अशा स्वरूपातलं काम सध्या तुम्ही बघताय आणि एक बॉलिवूडमधला प्रवास आणि त्यानंतर मग डिजिटायझेशन, अमेरिकेतलं तुमचं शिक्षण आणि गुगलपर्यंतचा प्रवास, याबद्दल थोडं सांगाल. कारण सगळ्यांना कुतूहल आहे की अचानकपणे बॉलिवूड सोडून तुम्ही या गुगलसारख्या बलाढ्य अशा जागतिक कंपनीपर्यंत कशा पोहोचलात आणि आपण या जगामध्ये स्वतःचं करिअर शोधावं असं कोणत्या टप्प्यावर वाटलं? बेअर विथ मी, मला थोडासा वेळ लागेल सांगायला, कारण की तुम्ही ते जे 2-3 वाक्यांमध्ये बोलला ते 25 वर्षाची गोष्ट आहे. तर मी ऍक्च्युली बॉलिवूडमध्ये आले तेव्हा मी 12वीत होते ना, तेव्हा तेव्हा माझा प्लॅन हाच होता की मला त्यावेळेस मी इंजिनिअरिंग करणार होते, मग इंजिनिअरिंग नंतर MBA करणार होते. हा माझा जसा नॉर्मल आपल्या एका महाराष्ट्रीयन घरात मुली विचार करतात की आपण डॉक्टर इंजिनियर व्हावा, तसाच माझा प्लॅन होता आणि मला इंजिनिअरिंग करायचं हे खूप होतं की मला करायचं आहे म्हणून. तर मी जेव्हा बॉलिवूडमध्ये आले त्यावेळेस मला एक चॉईस करावी लागली, कारण की मी फुल टाईम एज्युकेशन आणि स्पेशली इंजिनिअरिंग सारखं एज्युकेशन आणि ऍक्टिंग हे दोन्ही एकत्र नव्हते करू शकत. आणि त्यावेळेस ती संधी खूप मोठी वाटली आणि माझी आई, तुम्हाला माहिती असेल की ती खूप म्हणजे ती मराठी थिएटरमध्ये आणि हिंदी सिरियल्समध्ये मूवीजमध्ये भरपूर काम केलेलं आहे, प्रसिद्ध होती. बाबा पण माझे म्हणजे त्यांचं विचार वेगळे आहेत, तर त्यांनी मला म्हटलं की अशी संधी परत परत येणार नाही, तुला जर करायचं असेल, आवड असेल तर नक्की कर. 17 वर्षाची असताना ती खूप मोठी संधी वाटते आणि मला म्हणजे एक्साइटिंग होतं ते सगळं. तर त्यावेळेस मग मी म्हटलं हां ठीक आहे, मी हे करीन. आता मला वाटलं हे करायचं म्हणजे चला आता सुटला अभ्यास आरामात आपण ऍक्टिंग वगैरे करू, पण तसं म्हणजे आई बाबांनी तसं नाही होऊ दिलं आणि त्याच्यासाठी आय एम ऍक्च्युली व्हेरी थँकफुल. त्यावेळेस मला राग आला होता की काय मला अजूनही अभ्यास करायला होतात, पण त्यांनी म्हटलं की तू ऍक्टिंग कर, तू काहीही कर, पण शिक्षण करत राहा. इंजिनिअरिंग नाही करू शकत असेल तर आर्ट्स कर. तर मी शिकत राहिले, म्हणजे जे 10 वर्ष मी बॉलिवूडमध्ये ऍक्टिंग केली 1995 ते 2005 पर्यंत, त्याच्याबरोबर मी माझं BA पण केलं, MA पण केलं. मध्ये मध्ये परीक्षांच्या वेळेस शूटिंग यायचं तर ते पूर्ण नाही होऊ शकायचं, मग एखादं वर्ष परत रिपीट करावं लागायचं. सो इट वॉज अ लिटल डिफिकल्ट, इट वॉज अ लिटल बिट ऑफ अ स्ट्रगल अँड ऑब्विसली मला त्याच्यात एवढा इंटरेस्ट नव्हता जितका मला इंजिनिअरिंगमध्ये इंटरेस्ट होता, पण तरी पण मी ते केलं पूर्ण. आणि ते 10 वर्ष जेव्हा मी झाले माझे, तेव्हा मला असं त्या प्रत्येक 2-3 वर्षांनी असं वाटायचं की आपण आता जे करतोय त्याच्यात आपल्याला आनंद मिळतोय का, एम आय फिलिंग फुलफिल्ड. अँड समवेअर द आन्सर वॉज दॅट आय वॉझंट फिलिंग फुलफिल्ड. म्हणजे येस, मला ऑफकोर्स प्रसिद्धी मिळाली, पैसा मिळाला, चांगली कामं करायला मिळाली, काही काही खूप चांगली लोकं भेटले, जगभर फिरायला मिळालं, पण एक जे इंटरनल काम करण्याचं सॅटिस्फॅक्शन असतं ते सॅटिस्फॅक्शन मिसिंग होतं कुठेतरी. आणि मग तुमच्याकडे तू 2 ऑप्शन्स असतात, तुम्ही आपल्या लाईफबद्दल क्रिप करू शकता किंवा तुम्ही आपली लाईफ चेंज करू शकता. आणि आता म्हणजे मला असं वाटलं की आता जर मला जर इफ आय एम नॉट हॅपी देन आय शुड फिगर आउट व्हॉट मेक्स मी हॅपी. आणि त्याच मला असं वाटलं की आपण एक प्लॅन केला होता ना लहान असताना की माझं एक ड्रीम होतं की कधीतरी आपण एका कुठल्या तरी कंपनीचं CEO व्हायला पाहिजे. दॅट वॉज माय ब्रेकिंग द ग्लास सीलिंग ॲज अ वुमन. दॅट इज वॉट आय वॉन्टेड टू डू वेन आय वॉज यंग. आणि मग मी विचार केला की वाय शुडंट आय डू इट नाव, मला कोण थांबवत आहे. माझे आई बाबा, माझे मित्रमैत्रिणी, माझा पूर्ण परिवार, मी जे काही चॉईस घेईल ते माझ्या मागे म्हणजे नेहमी उभे राहतात, मला सपोर्ट करतात. मग मी हे डिस्कस केलं आई बाबांबरोबर, तर ते म्हटले हो तुला जर पुढे शिकायचं असेल तर नक्की शिक, विल बी मोर देन हॅपी. मी तेव्हा जाऊन मग GMAT MBA करायचं होतं मला. माझी एक मैत्रीण होती, ती मला एका करिअर काउन्सिलरकडे घेऊन गेली, कारण की मी MA सायकोलॉजीमध्ये करत होते, मला वाटत होतं आपण पुढे क्लिनिकल सायकोलॉजी करावं, पण मला करिअर काउन्सिलरकडे घेऊन गेली. तिने मला 2-3 ऑप्शन्स दिले आणि त्याच्यात मला वाटलं की आपण जर बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन केलं तर ती जी पाथ मला पाहिजे होती की आपण एक इंडस्ट्री लीडर व्हावं, आपण बिझनेस लीडर व्हावं, ती माझ्यासाठी परत उघडू शकते इफ आय डू एन MBA.
इट वॉज अ लिटल डिफिकल्ट कारण मॅथ्स सोडून खूप वर्ष झाली होती. जी मॅट करायचं म्हणजे तुम्हाला मॅथ्स परत सगळं शिकावं लागेल. तर केलं मी ते 3-4 महिने अभ्यास करून जी मॅट केली. सो आफ्टर 3-4 मंथ्स ऑफ स्टडींग जी मॅट करून मला चांगल्या ऍडमिशन मिळाली न्यूयॉर्कमध्ये 2-3 इन्स्टिट्यूट्समध्ये. आणि मग त्याच्यानंतर मग मी न्यूयॉर्कला गेले, तिकडे MBA केलं. MBA करत असताना आपल्याला जॉब एक्सपिरियन्स काहीच नव्हता. ऑब्व्हियसली बॉलिवूडशिवाय मी दुसरं काहीच केलेलं नव्हतं. माझ्याबरोबर जी सगळी पोरं माझ्या क्लासमध्ये होती त्यांना 5-6 वर्षाचा वर्क एक्सपिरियन्स होता कॉर्पोरेट सेक्टरमध्ये, जो माझ्याकडे नव्हता. तो ऑब्व्हियसली मला खूप हे वाटायचं की आपण कसं करू पुढे, यु नो, विल आय बी एबल टू बी अ सक्सेस. डाऊट व्हायचा स्वतःच्या केपेबिलिटीवर. सो ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम मला असं वाटलं की इन्स्टेड ऑफ डाऊटिंग माय सेल्फ अँड बिंग वरीड अबाउट इट, आय शुड डू समथिंग अबाउट इट. तर मी इंटर्नशिप्स केल्या अभ्यास करत असताना. MBA मी 2-3 इंटर्नशिप्स केल्या ज्याच्याने मला थोडाफार वर्क एक्सपिरियन्स मिळाला. तो वर्क एक्सपिरियन्स मिळाल्यावर मला कॉन्फिडन्स यायला लागला की आय कॅन डू दिस, म्हणजे इट इज नॉट दॅट डिफिकल्ट, मी करू शकते हे. आणि मग माझे चांगले मार्क यायला लागले. आय वॉज एबल टू कम्पीट विथ सम ऑफ द बेस्ट स्टुडंट्स इन क्लास. सो देन दॅट बिल्ड्स युअर कॉन्फिडन्स. सो ते केल्यानंतर मी जिथे इंटर्नशिप करत होते त्यांनी मला जॉब ऑफर केली. अँड दॅट्स हाव आय स्टार्टेड माय जर्नी डिजिटलमध्ये, ॲडव्हर्टायझिंगमध्ये. आणि मला ॲडव्हर्टायझिंग एकदम खूप आवडलं, म्हणजे मार्केट रिसर्च, ॲडव्हर्टायझिंग, इट फेल्ट समथिंग दॅट आय रिअली एन्जॉईड. अँड वन्स आय स्टार्टेड दॅट, आय थिंक फॉर द लास्ट 16 इयर्स आय हॅव बीन डुईंग दॅट. ग्रेट. पण मयूरजी, CEO होण्याचं स्वप्न तुम्ही म्हणताय की अगदी सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तुम्ही CEO होण्याचं स्वप्न बघितलं, मुळात CEO व्हावं कारण औरंगाबादमधलं तुमचं शिक्षण होतं आणि त्या काळामध्ये आपण CEO व्हावं, इंडस्ट्री लीडर व्हावं, कारण साधारण मराठी घरातल्या मुलींचं एक स्वप्न असतं प्राध्यापिका व्हावं किंवा अगदी बँकेत चांगली नोकरी करावी किंवा त्यापेक्षा अजून काय तर सॉफ्टवेअर इंजिनियर व्हावं आणि परदेशात जाऊन सेटल व्हावं. आपण CEO व्हावं हे स्वप्न कुठून रुजलं मुळात? ॲक्च्युली त्याचं दोन तीन कारणं होती. एक पहिलं कारण होतं, माझे बाबा युनियन लीडर होते ना, तर ते जेव्हा नेगोशिएशन्सला वगैरे जायचे, मी विचारायचे तुम्ही कुणाशी बोलता, हे सगळे डिसिजन्स कोण घेतं कंपनीमध्ये, कंपनीमध्ये कसं कंपनी कशी चालवायची हे कोण ठरवतं. तर ते बाबा म्हणायचे की हा कंपनीचे CEO वगैरे जे असतात ते हे सगळं डिसिजन घेतात. तर कुठेतरी मला ते वाटलं की अच्छा, म्हणजे एवढं मोठं कारखाना चालवायचा, कसं चालवायचा, कुणाला किती पगार द्यायचा, शुड यू बी फेअर, शुड यू नॉट बी फेअर, ऑल दिस इज डिसाइडेड बाय वन पर्सन अँड दॅट वन पर्सन हॅज द अबिलिटी टू इन्फ्लुएन्स सो मेनी थिंग्स. आय वुड लाईक टू बी दॅट पर्सन सम डे, असं मला ते वाटायचं. आणि दुसरं ऍक्च्युली इज अ व्हेरी फनी, इट्स ऍक्च्युली कम्स बॅक टू ऍडव्हर्टायझिंग. एक ऍड यायची, आय डोंट नो इफ यू गाईज रिमेंबर, एक पॉन्ड्सची ऍड यायची. आणि त्या पॉन्ड्सच्या ऍडमध्ये अशी एक रूम दाखवायचे ज्याच्यात खूप माणसं बसली आहेत अशी फाईल्समध्ये बघत, आणि एक मुलगी त्या रूममध्ये, बाई येते साडीमध्ये त्या रूममध्ये, आणि शी बेसिकली कम्स अँड सिट्स ॲट द हेड ऑफ द टेबल अँड शी इज, इट सीम्स लाईक शी इज द लीडर ऑफ ऑल दोज 25 men हु आर मच अबव हर एज. सो दॅट ऍड ऑल्सो इन्फ्लुएन्स्ड मी अ लिटल बिट, आय थिंक समवेअर. गुगल सारख्या कंपनीत तुम्ही सध्या कार्यरत आहात, सर्वात मोठ्या पदावर तुम्ही सध्या कार्यरत आहात. ॲडव्हर्टायझिंगचं जग कसं बदलताना दिसतं या परिस्थितीमध्ये? ॲडव्हर्टायझिंगचं जग खूप बदललं आहे ना. म्हणजे पहिले आपण, मी जे तुम्हाला म्हणते, आपण ॲड्स बघायचो आणि आपल्याला लक्षात राहायच्या, कारण की आपल्याकडे ॲड बघायचे दोनच हे होते, म्हणजे आपण TV बघायचो आणि आपण मे बी पेपरमध्ये बघायचो, न्यूजपेपर. आता ते जग खूप बदललं आहे ना. आणि आपण आता TV बघतो तेव्हा आपण ॲड स्किप करतो, आपण निघून जातो त्या रूममधनं. लाईव्ह TV बघणं कमी झालं आहे, लोकं आता OTT बघतात, फॉरवर्ड करून बघतात. मग तुम्हाला माहिती आहे की आमची जी जनरेशन आहे किंवा आमच्याहून लहान जी जनरेशन आहे त्यांचा तर कॉन्टेंटशी इंटरॅक्शन सरळ डिजिटलवरच सुरू होतं ना. मग ते डिजिटलवर सुरू झाल्यावर तुम्ही त्यांना कसं लोकांना जर कॉन्टेंट पाहिजे असेल, लोकांना जर ते सगळं फ्रीमध्ये पाहिजे असेल तर ॲडव्हर्टायझिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट, नाहीतर लोकांना ते सगळं फुकटात मिळणं इम्पॉसिबल होऊन जाईल. आणि सगळे लोक काही सबस्क्रिप्शन भरून पैसे देऊन प्रत्येक कॉन्टेंट बघू नाही शकणार, त्यामुळे ॲडव्हर्टायझिंग हे खूप इम्पॉर्टंट आहे टू कीप कॉन्टेंट फ्री. पण ते कसं केलं पाहिजे की त्याच्यानी, म्हणजे इंट्रुसिव्ह नाही पाहिजे, कोणाची प्रायव्हसी हॅम्पर नाही झाली पाहिजे, तर आता त्याच्या त्या गोष्टींबद्दल आपण खूप विचार करायला लागलो आहे की म्हणजे कन्झ्युमर एक्सपिरियन्स कसा आपण ॲडव्हर्टायझिंग करताना, इट शुड एनहॅन्स द एक्सपिरियन्स, इट शुड नॉट टेक एनिथिंग अवे फ्रॉम द एक्सपिरियन्स. सो यु नो, वर्किंग इन अ एजन्सी साईड ऑफ द बिझनेस जेव्हा मी करायचे तेव्हा ते
आपण कसं एखाद्या ब्रँडला ऍडवाईस देतो की तुम्ही जे करता आहे करत आहात त्याच्यानी तुमचे कन्झ्युमर्स तुमच्याशी अजून यु नो तुमच्याशी अजून त्यांना तुमच्याबद्दल चांगलं वाटलं पाहिजे. दे वुड वॉन्ट टू थिंक मोर अबाउट यू ॲज अपोज टू बी इरिटेटेड विथ यू. सो हाऊ डू यू डू क्रिएटिव्ह, हाऊ डू यू डू थिंक अबाउट ॲडव्हर्टायझिंग इन अ नॉन इन्क्लुसिव्ह मॅनर इज द बिगेस्ट चॅलेंज टुडे. आणि इतक्या टाईपचे ॲड्स आणि इतके प्लॅटफॉर्म्स आहेत तर तुम्ही इम्पॅक्ट कसा ड्राईव्ह कराल ते पण एक खूप यु नो चॅलेंजेस खूप आहेत. त्यामुळे हे खूप एक्साइटिंग फील्ड आहे की कारण की काय तुम्ही कुठली गोष्ट कराल आणि त्याचा काय इम्पॅक्ट होईल हे कुणीही 100% सर्टनिटीनी सांगू नाही शकत. अगदी, इम्पॅक्ट हा सध्याच्या जगातला अत्यंत महत्त्वाचा असा विषय आहे कारण आपण जे करतो त्याचा फायनल आउटपुट काय आहे, त्याचा इम्पॅक्ट काय आहे. या पूर्ण जर्नीमध्ये मुळात बॉलिवूड केलं, बॉलिवूडमधला न रुळलेला प्रवास होता काहीसा आणि आपण सॅटिस्फाईड नाही असं तुम्ही म्हटलात आणि त्यामुळे तुम्ही मार्ग काहीसा बदललात. पण या टप्प्यावर आपण केलेल्या 25 वर्षाच्या या प्रवासाचा इम्पॅक्ट काय असा जर तुम्ही स्वतःबद्दलचा विचार करत असाल तर त्यावेळेला तुम्ही कुठे पोहोचलेला असता? तुम्हाला आज वाटतं की हो मला जिथे पोहोचायचं होतं तिथे मी पोहोचले? नो, ॲब्सोल्युटली नॉट. I don't think I will ever be satisfied where I am. Am I happy where I am? Yes, I'm happy. म्हणजे मला माझं काम आवडतं का, मला रोज ऑफिसला जायला आवडतं का, मी ज्या लोकांबरोबर काम करते त्यांच्याबद्दल मला रिस्पेक्ट आहे का, मी त्यांच्याकडनं शिकतेय का, मी त्यांना शिकवतेय का, तर ते सगळ्या गोष्टी म्हणजे मला सॅटिस्फॅक्शन आहे लाईफमध्ये. पण मी जिथे आहे त्याच्यात सॅटिस्फाईड आहे की नाही नाही, म्हणजे अजून तर मला असं वाटतं की अजून तर माझी जर्नी हाफ वे थ्रू पण नाही आहे. अजून मला नेक्स्ट 15-20 वर्षामध्ये खूप काही करायचं आहे. त्यामुळे आय फील आय एम जस्ट मिड वे थ्रू माय जर्नी, सो आय एम नॉट सॅटिस्फाईड येट. ग्रेट. मुळात महिला दिनाच्या निमित्तानं हा आपण इंटरव्ह्यू करतोय. अनेक महिला स्वप्न बघतात, ती स्वप्न पूर्ण करण्यासाठी म्हणून त्या धडपडही करत असतात. कधी त्या यशस्वी होतात, कधी त्या अपयशी होतात. मुळात यशाला गवसणी घालण्यासाठी म्हणून काय प्रमुख इन्ग्रेडियंट्स ही तुमच्यामध्ये असायला हवी, काय अशा प्रमुख बाबी आहेत ज्या संदर्भात तुम्ही सल्ला द्याल नव्या पिढीतल्या महिलांना, अगदी युवकांना, फक्त महिलांनाच नाही तर युवा पिढीला तुमचा सल्ला काय असेल? आपले लाईफ जेव्हा आपण नंतर बघतो ना तेव्हा आपल्याला कळतं की आपण कुठले डिसिजन्स घेतले ज्यातला आपला फायदा झाला, राईट? तर त्यामुळे सल्ला देणं सोपं होतं जेव्हा तुमचं वय वाढतं. तर मला असं वाटतं की सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे शिक्षण. शिक्षणासाठी काही ऑल्टरनेटिव्ह नाही आहे. तुम्हाला कधीही कुठलंही करिअर खूप एक्साइटिंग वाटत असेल, तुम्ही तुमच्याकडे खूप ऑपॉर्च्युनिटीज येतात, त्या ऑपॉर्च्युनिटीज आल्यामुळे यंग वयात शिक्षण सोडणं हे म्हणजे इट्स अ ॲब्सोल्यूट नो नो. जर ते मी केलं असतं तर माझ्याकडे काही ऑप्शन्सच उरले नसते ना. जर मी आईबाबांचं तेव्हा ऐकलं नसतं की तू BA कर, MA कर, इंजिनिअरिंग नसेल तर माझ्याकडे पुढे जेव्हा मला बॉलिवूड सोडायचं असतं तेव्हा माझ्याकडे काय ऑप्शन असले असते? काहीच ऑप्शन्स नसले असते. सो फर्स्ट अँड फॉरमोस्ट आय थिंक देर इज नो ऑल्टरनेटिव्ह टू एज्युकेशन, राईट? दॅट्स द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग. सेकंड थिंग इज आपण रिस्क घ्यायला घाबरतो लाईफमध्ये कारण की आपल्याला असं वाटतं की आता मी जे करतेय त्याच्यात मी माझं नाव कमवलंय किंवा यु नो आता मी इथे एस्टॅब्लिश झालीये. आता हे सोडून नवं काही सुरू करण्यात आपल्याला भीती वाटते आणि ती भीती वाटणं साहजिक आहे, भीती वाटली पाहिजे. पण भीतीमुळे तुम्ही जर ट्राय नाही केलं तर तुम्ही लाईफमध्ये कधी वेगळी गोष्ट नाही करू शकणार. तुमची लाईफ मग सगळ्यांसारखीच असेल. तुम्हाला जर एक वेगळी लाईफ जगायची असेल, तुम्हाला स्वतःला सॅटिस्फाईड ठेवायचं असेल तर रिस्क घ्यावी लागते लाईफमध्ये. कॅल्क्युलेटेड रिस्क घ्या पण रिस्क नक्की घ्या. तिसरी गोष्ट मला असं वाटतं की मला लाईफमध्ये सपोर्ट सिस्टम्स ज्या तुमच्या असतात म्हणजे तुमचे आई वडील, तुमची फॅमिली, तुमचे मित्रमैत्रीण, तुमचे कॉलिग्स ह्यांच्याशी बोला, त्यांचं ओपिनियन घ्या, म्हणजे त्यांच्या ओपिनियन्सना व्हॅल्यू द्या. पण ॲट दी एंड ऑफ द डे तुम्हाला जे खरं वाटतं जे फक्त तुम्हाला माहिती असू शकतं, यू हॅव टू बी ऑनेस्ट टू युअर सेल्फ. इफ यू थिंक यू आर केपेबल ऑफ समथिंग, इफ यू बिलीव्ह इन युअर सेल्फ, देन यू हॅव टू डू इट. यू जस्ट हॅव टू टेक दॅट लीप ऑफ फेथ म्हणतात ना आपण, ते लीप ऑफ फेथ घेणं खूप जरुरी आहे. मुलींसाठी मला एक ॲडवाईस आहे की म्हणजे लग्न म्हणून किंवा प्रेम म्हणून आपल्या करिअरला किंवा आपल्या फायनान्शियल इंडिपेंडन्सला कधी जाऊ नका देऊ. बिकॉज आज जर आपल्याला सोसायटीमध्ये आवाज आहे, आपल्याला ओपिनियन आहे, ते फक्त ह्याच्यासाठी आहे कारण की यू आर फायनान्शियली इंडिपेंडेंट. अँड इफ यू डोंट हॅव दॅट, तुम्हाला त्या तुमच्या आवाजाचं कुणी ऐकणार नाही. अगदी खरं आहे, फायनान्शियल इंडिपेंडन्स हा अत्यंत महत्त्वाचा आहे आणि महिलांनी युवतींनी तो जपणं अत्यंत गरजेचं आहे. नवरा बरा कमवतो त्यामुळे मला काय कमवायची गरज आहे अशा स्वरूपाची मानसिकता ही अनेकदा तयार करण्याचा प्रयत्न केला जातो आणि मग महिलांमधलं जे करिअर करण्याची जिद्द असते ती संपुष्टात येताना पाहायला मिळते. आणि त्यामुळे मयुरीजींचा हा सल्ला अत्यंत महत्त्वाचा आहे
की स्वतःचं फायनान्शियल इंडिपेंडन्स हे कायम राखण्याचा प्रयत्न करा. त्यातून तुमचं विचार हे मांडणं सहज शक्य होतं कारण तुम्ही इंडिपेंडंट असतात. मुळात मयुरीजी थोडंसं फ्लॅशबॅकमध्ये जातो पुन्हा बॉलिवूडकडे. बॉलिवूडमध्ये असा कोणता टप्पा होता जिथे वाटलं की हो हे करिअर आहे, याच्यात मी करिअर करू शकते, बॉलिवूडमधलं ॲक्टिंगचं करिअर करू शकते, आणि असा कोणता टप्पा होता जिथे वाटलं की आता बस झालं, इथे मी थांबलं पाहिजे, बॉलिवूड हा काही माझ्यासाठी असलेला करिअरचा मार्ग नाही? जेव्हा मी माझा पहिला पिक्चर नसीम नावाचा, माझा पापा कहते सगळ्यांना माहिती आहे, पण माझा पहिला पिक्चर ऍक्च्युली नसीम म्हणून होता, सईद मिर्झाचा. तो पिक्चर जेव्हा मी केला तेव्हा मला काही खूप म्हणजे माहिती नव्हतं की आपण करू शकतो की नाही करू शकत. पण त्याचं जेव्हा मी काय म्हणतात ते रशेस म्हणतात तुम्ही जेव्हा ते पाहिले आणि त्याच्यानंतर ते बघितल्यावर मला वाटलं की हो मी हे करू शकते आणि असं वाटलं की हे मी चांगल्या प्रतीने करू शकते. आणि ते त्याच्यानंतर पापा कहते करताना पण मला म्हणजे महेश भटनी, सत्यदेव दुबेंनी, त्या अनुपम खेरनी ह्या सगळ्यांनी खूप कॉन्फिडन्स दिला आणि मला ते करताना असं वाटलं की हो आपण हे करू शकतो, आपण चांगलं करू शकतो. आणि ते दोन पिक्चर मी खूप एन्जॉय केले आणि ते करताना मला असं वाटलं की हे अशा टाईपचे पिक्चर जर मला मिळत राहिले तर देन आय थिंक आय वुड हॅव कंटिन्यूड. की म्हणजे कारण की तुम्हाला चांगले रोल मिळत होते, त्याच्यात फिमेल कॅरेक्टर्स चांगले होते. पण दॅट वॉज नॉट ऑलवेज द केस. आय डोंट नो तुम्हाला किती आठवतं, पण 90s आणि 2000 मधले सिनेमामध्ये मुलींना काही खूप असे खूप भारी भरकम रोल नाही मिळायचे, त्यामुळे आफ्टर अ पॉइंट ते थोडंसं डिससॅटिस्फॅक्शन व्हायचं. आय थिंक माझ्या लाईफमध्ये जो टर्निंग पॉईंट आला तो जेव्हा मी सिरियल्स करायला लागले आणि त्या सिरियल्स करताना मला असं वाटायचं की मी ही सिरियल करते तर आहे पण मी ही स्वतः बघू नाही शकत कारण की ना मला ही स्क्रिप्ट आवडते ना मला ही स्टोरी आवडते, मी ह्या गोष्टींशी रिलेट नाही करू शकत कारण त्या सिरियल्स खूप रिग्रेसिव्ह होत्या, स्पेशली टेकिंग फिमेल कॅरेक्टर्स. आणि मला आय युज टू नॉट फील हॅपी अबाउट द वर्क दॅट आय वॉज डुईंग. सो ते करताना मला असं वाटलं की हे काम आपण करतोय कशासाठी, जस्ट बिकॉज काम केलं पाहिजे म्हणून, आणि त्याच्यापेक्षा आपण दुसरं काहीतरी शोधूया ज्याच्याने आपल्याला असं सॅटिस्फॅक्शन वाटेल. ते खूप मला आय युज टू नॉट एन्जॉय डुईंग दोज सिरियल्स. सो आय थिंक ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम आय रिअलाइज दॅट हे मला नाही करायचं आता खूप झालं. मुळात टर्निंग पॉईंट हे अत्यंत महत्त्वाचे असतात, म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही निर्णय घेतलात की हे मला करायचं नाही आणि स्वतःचा एक वेगळा मार्ग शोधायचा, त्या टर्निंग पॉईंट संदर्भात म्हणजे त्यावेळेला एक एक सायकोलॉजिकल प्रेशर असतं, एक कौटुंबिक किंवा वातावरणात एक ग्लॅमरमध्ये आपण असतो आणि त्या ग्लॅमरमधून मग वेगळा मार्ग शोधणं, यावेळेची परिस्थिती कशी असतात, ती कशी हँडल केली पाहिजे? म्हणजे ती तुमच्या तुम्ही स्वतः तर केलीच असेल पण अनेकांना ती करावी लागते, अनेकदा त्यांना कळतच नाही की आपण कोणत्या परिस्थितीतून जातोय, तर त्यांच्यासाठी म्हणून काय सल्ला असेल? असा ना कधी म्हणजे तुम्ही जेव्हा ते पुस्तकांमध्ये किंवा मूवीजमध्ये असं असतो की ते एखादा दिवस येतो किंवा एखादी अशी गोष्ट घडते ज्याच्याने तुम्ही आपली लाईफ बदलता किंवा डिसिजन घेता, पण रिअल लाईफमध्ये तसं होत नसतं ना. रिअल लाईफमध्ये छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला ते ॲड करत जातात. जसं मी तुम्हाला म्हटलं की मला काही वर्ष फिल्म्स करताना वाटायचं की ज्या मुलींना रोल्स करायला, मुलींचे रोल्स असतात जे मला रोल्स मिळतात ते मला सॅटिस्फॅक्टरी नाही वाटत, ते एक पहिला टप्पा होता. मग दुसरं मी जेव्हा सिरियल्स करायला लागले, काही सिरियल्समध्ये मला असं वाटायचं की हे खूप रिग्रेसिव्ह आहे, हे मला नाही आवडत, दिस इज नॉट विच मेक्स मी हॅपी, तो दुसरी गोष्ट होती. तिसरी माझ्या आजूबाजूला जे लोक होते त्यांच्याशी म्हणजे त्याच्यातले खूप कमी लोक पुस्तकं वाचायचे किंवा पॉलिटिक्सबद्दल विवाद करायचे, त्यांचं विश्व खूप वेगळं होतं. तर ते विश्वात मला असं वाटायचं की मी फिट नाही होते, म्हणजे त्याच्यात मला आपल्या माझ्यासारखे लोक भेटत नाहीत, लाईक माइंडेड लोक भेटत नाही आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी ॲड होत गेल्या ना, आणि मग त्याच्यानंतर एक अशी वेळ असते की तुम्हाला समजून जातं की तुम्ही ज्या लाईनमध्ये आहात किंवा तुम्ही जे करत आहात त्याचा स्कोप किती आहे, तुम्हाला किती काय मिळू शकतं त्या लाईफमध्ये. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला जर दुसरं ऑल्टरनेटिव्ह पाहिजे असेल तर ते ऑल्टरनेटिव्हबद्दल तुम्हाला काहीच माहिती नसतं. इट इज बेसिकली अन अननोन, आणि अननोनची भीती तर वाटणारच असते, पण तुम्हाला आय थिंक कुठेतरी ते फील झालं पाहिजे की तुम्ही जे केलंय यू आर डन विथ इट. तुम्ही जर तुम्हाला जर असं वाटत असेल की नाही मला अजून इथे काहीतरी करायचं आहे, माझं काहीतरी राहिलंय, तर मग तुम्ही ती स्टेप नाही घेऊ शकत, तुम्ही सोडू नाही शकत, कारण की तुम्हाला असं वाटतं की माझं अजून काहीतरी राहिलेलं आहे. सो आय थिंक द आन्सर ऑन यु नो वेदर यू कॅन टेक दॅट लीप, इट्स ओनली यू कॅन आन्सर दॅट, नोबडी एल्स कॅन टेल यू वॉट टू डू. अगदी. या पूर्ण प्रवासामध्ये, कारण तो बदल तुम्ही स्वीकारला, त्यानंतरचं तुमचं MBA शिक्षण, न्यूयॉर्कमधला तो प्रवास, इंटर्नशिप आणि मग गुगलमध्ये मिळालेली संधी, मुळात गुगलमधली संधी आणि त्याही गुगल इंडियाला इंडस्ट्रीचं हेड करणं, ही जेव्हा संधी आली त्यावेळेची प्रतिक्रिया काय होती? मुळात बाबांची आणि आईची दोघांचीही आणि तुमची
जी जिद्द होती त्या दृष्टीने तुमची स्वतःबद्दलची प्रतिक्रिया ती आम्हाला जाणून घ्यायला आवडेल. ऍक्च्युली ते मी जे करिअर करत होते त्याच्यात ही खूप नॅचरल स्टेप होती, कारण की म्हणजे मी इंडियामध्ये तर 2012 आले ना, 2012 2018 जोपर्यंत मी गुगल जॉईन केलं नाही तेव्हा मी ऍक्च्युली माझा ड्रीम रोल करत होते, कारण की मी एका कंपनीची सीईओ होते, तर ते दॅट इज व्हॉट वॉज माय ड्रीम रोल. तो ड्रीम रोल मी 8 केला आणि मी माझ्यासाठी एक तुम्ही तुमचे बेंचमार्क्स ठेवतात ना की तुम्ही स्वतःला सक्सेसफुल कधी समजाल त्या रोलमध्ये, तर मी जे बेंचमार्क्स सेट केले होते की म्हणजे ही कंपनी इतके इतक्या करोडचा धंदा केला पाहिजे किंवा ह्या कंपनीत इतके लोक असले पाहिजेत, ह्या कंपनीकडे अशा टाईपचे बिझनेसेस असले पाहिजेत. 2018 ते मी माझ्यासाठी जे मी म्हणजे 6 जे गोल्स ठेवले होते ते गोल्स मी पूर्ण केले होते. मग ते गोल्स पूर्ण केल्यावर तुम्हाला काहीतरी नवं पाहिजे असतं, तुम्हाला काहीतरी वेगळं करायचं असतं, आणि त्यावेळेस जेव्हा ही गुगलची संधी आली तेव्हा ती मला वाटलं की हां आता हे ही माझ्यासाठी एक नवीन ऑपॉर्च्युनिटी दुसरं काहीतरी शिकायला, कारण की मी जे विचार केला होता तो मी पूर्ण केला, आता आपण काहीतरी नवं करूयात दुसरं काहीतरी शिकूयात. तर दॅट इज हाऊ द गुगल ऑपॉर्च्युनिटी केम अबाउट आणि इट वॉज ऍक्च्युली अ नॅचरल नेक्स्ट स्टेप फ्रॉम ज्या लाईनमध्ये मी होते. त्यामुळे द ओनली डिफरन्स द बिग डिफरन्स इज मी जेव्हा पहिले जे कामं करायचे ते मला कुणालाही समजवायला खूप अवघड जायचं, म्हणजे तुम्ही एक्झॅक्टली करता काय, इंटरनेट ॲडव्हर्टायझिंग काय असतं, पण जर तुम्ही लोकांना सांगता की तुम्ही गुगलमध्ये काम करतात तर सगळ्यांना माहिती असतं की तुम्ही एका म्हणजे गुगल सगळ्यांना माहिती आहे, सो इट बिकेम मच इझियर टू एक्सप्लेन वॉट आय डू. अगदी तुमच्या या प्रवासाला मयुरीजी तुम्ही आज मुळात जे 24 वेळ दिलीत आणि तुमचं विचार व्यक्त केले त्यानिमित्ताने एक इन्स्पिरेशन देण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रेक्षकांना, त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि आमच्याकडून तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. कारण जसं तुम्ही म्हणालात की ही केवळ एक सुरुवात आहे आणि तुमचं स्वप्न जे आहे ते आणखी मोठ्या बलाढ्य अशा कंपनीचं सीईओ होण्याचं ते पूर्ण हो याच सदिच्छा आम्ही व्यक्त करतो आणि आज आपण वेळ दिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. Thank you. Pleasure speaking to you. छत्रपतींचा विचार म्हणजे